तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि मुलांच्या शाळाही सुरू झालेल्या आहेत. साहजिकच मुलं पावसामध्ये भिजतात आणि त्यामुळं थोडंसं मुलांच्या आरोग्याचा एक धोका निर्माण होतो. तर होतं काय की मुलांना आणि मोठ्या व्यक्तींना जे काही आजार होतात त्यातील 70% आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. आणि त्यानंतरचे जे आजार आहेत ते दूषित अन्न आणि डास आणि माशांमुळं होतात. पावसाळ्यामध्ये हे सगळं प्रमाण वाढलेलं असतं, दूषित पाण्याचं, डास, माशा आणि दूषित अन्नाचं. आणि मुळातच मुलांची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती फार कमी असते आणि त्यामुळं मुलांच्या आजाराचं प्रमाण फार वाढलेलं असते. तर अशी कोणती काळजी घ्यावी की ज्यामुळं मुलांचे आजार आपल्याला कमी करता येईल, या गोष्टीवर आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पाहूयात की काय काळजी घेता येईल मुलांचे हे आजार कमी करण्यासाठी, विशेषतः पावसाळ्यामध्ये. पाऊस म्हटलं की मुलांना त्या पावसामध्ये भिजायला खूप आवडतं आणि साहजिक आहे. तसं पाहिलं तर पावसात भिजणं फार काही चुकीची गोष्ट नाही. तर असं म्हणतात की पहिल्या पावसामध्ये भिजलंच पाहिजे, कारण तो एक्सपिरियन्स काही पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत नसतो. पण तरीही पाऊस एन्जॉय करणं आणि सोबतच होणाऱ्या आजारापासून स्वतःला रोखणं किंवा मुलांना त्या आजारापासून वाचवणं, यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात आधी मुलांना जे काही पाणी प्यायला आपण देणार आहोत ते पाणी अत्यंत स्वच्छ असलं पाहिजे, कारण खूप सारे आजार दूषित पाण्यामुळं होतात. तर स्वच्छ पाणी प्यायला मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सोबतच बाहेरचं पाणी पिणं टाळावं. फार थंड पाणीही आरोग्यासाठी चांगलं नसतं, तेही आपण टाळलं पाहिजे. शाळेत जर पाणी प्यायचं असेल तर त्या शाळेमध्ये वॉटर प्युरिफायरची व्यवस्था आहे आणि ते वॉटर प्युरिफायर चालू आहे, त्याच ठिकाणी त्या शाळेतलं पाणी मुलांनी प्यायलं तर हरकत नाही. अदरवाईज मुलांना आपल्या घरचं स्वच्छ पाणी दिलं पाहिजे. ज्या शाळेमध्ये आपले मुलं शिकतात त्या शाळेमध्ये मुलांना चांगलं स्वच्छ पाणी मिळणं हा मुलांचा अधिकार आहे आणि म्हणून पालकांनी शाळेला वॉटर प्युरिफायरची व्यवस्था करण्यासाठी सांगावं आणि तशी व्यवस्था करून घ्यावी. त्यानंतर येतो मुलांना ज्या बॉटलमध्ये आपण पाणी देणार आहोत, वॉटर बॉटल, त्या बॉटल स्वच्छ असल्या पाहिजेत, कारण दिवसभर त्या बॉटलमध्ये पाणी असल्यामुळं त्या बॉटलमध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि म्हणून त्या बॉटल रोजच्या रोज ब्रशनं स्वच्छ केल्या पाहिजेत आणि ती कोरडी होण्यासाठी तिला आपण उबडी ठेवली पाहिजे. शक्यतो दोन बॉटल जर असल्या तर एक बॉटल रोज कोरडी होऊ शकतं आणि म्हणून शक्यतो दोन वॉटर बॉटल आपण मुलांसाठी वापरणं गरजेचं आहे. कारण खूप सारे जे बॅक्टेरिया आहेत, जंतू आहेत, ते पाणी आणि ज्या भांड्यामध्ये आपण पाणी ठेवणार आहोत त्यामध्ये तयार होतात. हे जीवजंतू असतात आणि त्यामुळं अशी खबरदारी घेणं आपल्या पाल्यांच्या आणि आपल्या स्वतःच्याही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. ज्या ठिकाणी ओलावा असतो त्या ठिकाणी बॅक्टेरिया म्हणजे जंतू निर्माण होतात हे वैज्ञानिक सत्य आहे. त्याच्यामुळं पाणी आणि ओलावा आपण टाळला पाहिजे. असं एक रिसर्च झालं, संशोधन झालं, त्यामध्ये आढळून आलं, नुकतंच हे रिसर्च झालेलं आहे की टॉयलेटच्या ज्या सीट्स आहेत त्यापेक्षा जास्त जंतू पाण्याची बॉटल आणि पाण्याच्या भांड्यामध्ये असतात. खूप सारे जंतू की जे टॉयलेटमध्येही नसतात एवढे. आणि म्हणून पाण्याची भांडी आपण कोरडी करून स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी आपण भरलं पाहिजे आणि ते आपण वापरलं पाहिजे. शिळे अन्न, उघड्यावरलं अन्न, बाहेरचं अन्न मुलांनी खाऊ नये हे आपण पाळलं पाहिजे, त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. शक्यतोवर मुलांनी ताजं घरचं गरम अन्न खावं. घरचं जे अन्न आहे आपलं नेहमीचं ते सर्वात उत्तम आहार आहे असं विज्ञानानंही सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं घरचंच अन्न आपण मुलांना दिलं पाहिजे. मुलांचे जे टिफिन आहे शाळेमध्ये नेतात, मुलं ते स्वच्छ असले पाहिजे आणि ते टिफिन स्वच्छ जागेमध्ये ठेवले पाहिजेत. आजूबाजूला स्वच्छता असेल अशा ठिकाणी त्या काही बॅग्स वगैरे असतील, टिफिन बॅग्स, त्या पण स्वच्छ असल्या पाहिजे. मुलासोबत एक कोरडा रुमाल पण आपण दिला पाहिजे. तर मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि
आणि त्यांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी, जेणेकरून ते आजारांना बळी पडणार नाही यासाठी ताजी फळे मुलांनी खाल्ली पाहिजेत. ड्राय फ्रुट्स खाणंही खूप गरजेचं आहे, त्यामधून खूप सारे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मुलांना मिळतात. तर अशा प्रकारचा आहार मुलांचा असला पाहिजे. फळे आणि भाज्या स्वच्छ धुतल्या पाहिजे, कारण पावसाळ्यामध्ये ते त्यावर खूप सारे रोगजंतू बसलेले असतात. आणि म्हणून फळं आणि भाज्या जर आपण मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्या तर बऱ्याच प्रमाणात त्यावरले जंतू नाहीसे होऊ शकतो. बिस्किटे, ब्रेड्स, चॉकलेट्स, गोड, साखर हे मुलांना आवडणारे पदार्थ आहेत. आणि बऱ्याच वेळा पालकही त्यांना ते सगळं अवेलेबल करून देतात, पण हे सगळं खाणं अत्यंत चुकीचं आहे. तर अशा प्रकारे बिस्किटं, ब्रेड, चॉकलेट्स, साखर आणि गोड पदार्थ मुलांना देऊ नयेत. ज्या वस्तू, जे काही खाद्यपदार्थ किंवा ड्रायफ्रूट्स ओलसर आहेत, ओलावा आहेत, त्यामध्ये पण बॅक्टेरिया असण्याची शक्यता वाढतं पावसाळ्यामध्ये. आणि म्हणून असे जे पदार्थ आहेत तेही आपण टाळले पाहिजेत. पावसाळ्यामध्ये बोटं आणि मोजे घालणं टाळावेत, कारण पाऊस सुरू असताना ते सॉक्स आणि शूज ओले असतात, त्यामुळं बॅक्टेरिया होतो आणि मुलांना विद्यार्थ्यांना बुरशी वगैरे होऊ शकतं आणि त्यातून इन्फेक्शनही होऊ शकतं. आणि म्हणून शाळेने सुद्धा पाऊस सुरू असताना, पावसाची झळ असताना मुलांना बुटं आणि मोज्यांची सक्ती करू नये. शिवाय छत्री आणि रेनकोट वापरण्यावर आपण भर दिला पाहिजे. मुलांचे मोजे आणि मुलांचे जे अंडरवेअर आहेत किंवा अंतवस्त्र आहेत त्याच्या दोन जोड्या असाव्या पावसाळ्यामध्ये, कारण हे साहित्य सुकत नाही आणि ते जर आपण ओले वापरायला दिले मुलांना तर त्यातूनही इन्फेक्शन होऊ शकतो. त्याच्यामुळं दोन जोडी सॉक्सची असली पाहिजे आणि जे अंडरवेअर बनेन वगैरे आहे त्याच्या पण डबल जोडी पावसाळ्यामध्ये आपण मुलांसाठी वापरली पाहिजे. स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची पावसाळ्यामध्ये, आणि म्हणून स्वच्छतेवर आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे. शाळेतील स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत आहेत की नाही हे पाहणं पण पालकांचं कर्तव्य आहे, कारण ज्या शाळेमध्ये आपले मुलं शिकतात त्या ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे, तो आपला हक्क आहे, मुलांचा हक्क आहे, आणि जागरूक पालकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आणि चांगला पौष्टिक आहार मिळण्यासाठी आपल्या आहारामध्ये अंकुरित कडधान्य असणं गरजेचं आहे. खूप साऱ्या शाळांनी असा मेनूच मुलांना ठरवून दिलेला आहे, पण पावसाळ्यामध्ये काय होतं, जेव्हा आपण अंकुरण्याच्या प्रक्रियेसाठी हे कडधान्य ठेवतो तेव्हा त्यामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी तयार होण्याचा धोका जास्त असतो. आणि म्हणून असे अंकुरित जे कडधान्य आहेत ते आपण मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले पाहिजेत. मुलांचे जे युनिफॉर्म्स आहेत, बॅग्स आहेत, त्यांचे जे शूज आहे, सॉक्स आहेत, ते स्वच्छ असले पाहिजे आणि वाळलेले असले पाहिजेत. हे सगळं साहित्य ओलं असताना वापरणं इन्फेक्शनला एक प्रकारे मदत करतं. मुलांनी हात स्वच्छ धुतले पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो स्वच्छता आणि आरोग्यासाठी. नुसतेच हात धुवून चालत नाही तर हात साबणाने किंवा जे काही आपल्याकडे हँडवॉश आहे त्यानं खूप चांगले धुतले पाहिजेत आणि ती सवय मुलांना लावली पाहिजे, कारण मुलं कुठेही खेळतात, कुठेही बसतात, त्यामुळं हातावर खूप सारे रोगजंतू मुलांच्या असतात. त्यानंतर साबणाने हात धुताना जो साबणाचा फेस आहे तो कमीत कमी 20 सेकंद आपल्या हातावर असला पाहिजे, तरच ते जंतू नष्ट होतात. म्हणजे जेव्हा आपण साबणाने हात धुणार तेव्हा मनातल्या मनात आपण 1 ते 20 पर्यंत मोजावं ते मुलांनी, म्हणजे 20 सेकंद आपल्याला मोजता येतात. एवढा वेळ जर आपण ते हाताला फेस ठेवला तरच मात्र आपले हात निर्जंतुक होऊ शकतं. पेन, पेन्सिल आणि इतर वस्तू ज्या आहेत ते मुलं वापरता वापरता लिहिताना तोंडात टाकतात, नाकाला लावतात, डोळ्याला लावतात, असं करू नये. याबाबत मुलांना आपण ट्रेन केलं पाहिजे पालकांनी आणि शाळांनी पण या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. मुलं घरी साबणानं हँडवॉशनं हात धुवू शकतात, पण शाळेत मात्र कसं होईल तर मुलांसाठी पेपर सोपचा पर्याय आपण उपलब्ध करून देऊ शकतो, की ज्यामुळे मुलं शाळेच्या लंच ब्रेकच्या वेळेस स्वतःचे हात स्वच्छ करतील. जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भिजलेले केस असतील, ओलसर केस, ओलसर कपडे, तर ते घरी आल्या आल्या सुकत घालणे, कोरडं करणे अत्यंत महत्त्वाचं आहे.
हे तर तुम्हालाही माहीत आहे की ओले केस आणि ओले कपड्यांमध्ये खूप सारे जंतू निर्माण होतात आणि त्याचा घाणेरडा वास येतो आणि इन्फेक्शन होऊ शकतं. त्यानंतर आणखी बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या स्वच्छतेशी संबंधित आहे. शाळेत आणि घरी स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे, त्यासाठी फिनाईलचा वापर नियमित करणं गरजेचं आहे. घरी घराच्या आजूबाजूला डास माशा रोग पसरवण्याचं काम करतात, तरी डास आणि माशाचं नियंत्रण आपण केलं पाहिजे. मच्छर मारण्यासाठी लिक्विड्स, अगरबत्त्या किंवा इतर काही स्प्रे वगैरे असतात, ते वापरणं एवढं काही सेफ नाही, कारण काही मुलांना त्याची ॲलर्जी असू शकते आणि त्यांना श्वासाचे पण आजार होऊ शकतो. तर यावर उपाय काय? स्वच्छता, पाणी आजूबाजूला असू नये, कूलर वगैरेचं पाणी आपण काढून टाकायला पाहिजे आणि सगळ्यात सेफ म्हणजे झोपताना मच्छरदाणीचा वापर जर आपण केला तर डासापासून होणारे रोग आपण टाळू शकतो. आजकाल मोबाईल पाहण्याचं प्रमाण मुलांचं खूप वाढलेलं आहे, तर मोबाईल हा मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणारा सगळ्यात मोठा घटक आहे. त्यामुळे डोळ्यांचे आजार, मानेचे आजार, कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम असे खूप सारे आजार मुलांना होतात. मोबाईल पाहण्याची एक प्रकारे सवय मुलांना लागते, तर मुलांकडे शक्यतोवर मोबाईल देऊ नये आणि त्यांना मोबाईल पाहण्यासाठी आपण प्रेरितही करू नये. जे काही शैक्षणिक व्हिडिओ आहे, जर आपल्याकडे स्मार्ट टी व्ही असेल तर मोबाईलपेक्षा स्मार्ट टी व्हीला मोबाईल कनेक्ट करून त्यावर पाहिलेलं बेटर असतं, कारण आपण टी व्ही थोडंसं दुरून पाहतो आणि त्यामुळं थोडेसे होणारे जे काही नुकसान आहे ते आपल्याला टाळता येतं. पण मुलांनी मोबाईल कमीत कमी पाहला पाहिजे यासाठी पालकांनी दक्ष राहणं गरजेचं आहे. आरोग्यासाठी मुलांच्या आणि ओव्हरऑल त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी पुरेशी झोप मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मुलं आपले रात्री 9:30 झोपायला गेलेच पाहिजेत हे आपण पाळणं गरजेचं आहे. त्याआधी जेवण आणि आपला सगळा गृहपाठ मुलांनी व्यवस्थित पूर्ण करून 9:30 रात्रीची मुलांची झोपण्याची वेळ असलीच पाहिजे, जेणेकरून त्याला पुरेशी झोप मिळेल. किमान 8 तास चांगली झोप मिळणं अत्यंत गरजेचं आहे. किरकोळ ताप सर्दी पावसाळ्यामध्ये होणारच, आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीकडे तात्काळ डॉक्टरकडे जाणं हे काही फार गरजेचं नाही, कारण आपलं शरीर बऱ्याच प्रमाणात या सगळ्या गोष्टीला रोखण्याचा प्रयत्न स्वतःच करतं. पण मात्र जास्त जर त्रास होत असेल मुलांना तर मात्र डॉक्टरकडे आणि तेही तज्ज्ञ डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. थोडेसे पैसे जास्त जातात पण तज्ज्ञ डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे, कारण खूप वेळा चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. शाळेमध्ये सरकारच्या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आरोग्य चाचण्या केल्या जातात मुलांच्या, लसीकरण केलं जातं, औषध वाटप केलं जातं, तर या सगळ्या गोष्टीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आणि मुलांनाही तसं सांगितलं पाहिजे. असं जर काही कार्यक्रम शाळेमध्ये असेल तर त्याचा नक्कीच लाभ मुलांनी घेतला पाहिजे. महत्त्वाचं आहे की शाळा आणि घर दोन्ही ठिकाणी स्वच्छता आणि काही गोष्टी जर आपण पाळल्या तर खूप सारे आजारापासून मुलांना आपण वाचवू शकतो. त्यांना आजारापासून वाचवणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे, कारण मुलं जरी आपले स्वतःचे असले पण पर्यायानं ते या देशाचं भवितव्य आहे, या देशाचं ती संपत्ती आहे, आणि म्हणून हे भावी संपत्ती आपण जोपासली पाहिजे आणि म्हणून देशातील मुलं निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी आपण हे सगळी खबरदारी घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे हे काही गोष्टी होत्या की मुलांना या पावसाळ्यामध्ये होणाऱ्या आजारापासून आपल्याला कसं रोखता येईल. तर हा जो व्हिडिओ आहे हा या ठिकाणी आपण संपवणार आहोत. आशा करूयात यापासून काही माहिती आपल्याला मिळाली असेल. तर पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.